नमस्कार, मनोरंजन कॅफेमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. सोयरीच्या चित्रपटातून नक्की तू काय भूमिका करतेस? तू वेगळा कुठला पैलू बघायला मिळणार आहे लोकांना या फिल्ममध्ये? पहिल्यांदा मी लेडी कॉन्स्टेबल च्या भूमिकेत बोलताना दिसणार आहे. मला खूप वर्षापासून खरं तर इच्छा होती की आपण असं काहीतरी एक वर्दीमध्ये आलं पाहिजे. इनफॅक्ट खूप जण मला भेटायची, अरे तुझ्याकडे बघितल्यावर वाटतं तुला एखादा इन्स्पेक्टरचा वगैरे रोल दिला पाहिजे, पण ते काही वाटायला येत नव्हतं. सोयरीच्या निमित्ताने एक ती खादी वर्दी माझ्या अंगावर आली. बरं, फक्त खादी वर्दी आली नाही तर खादी वर्दीबरोबरच एक आई आणि बाई आणि कर्तव्य याच्यात अडकलेली पण माणूस पण जपणार असं ना, त्याला खूप वेगवेगळ्या छटा आहेत या भूमिकेला. आणि कायम असं आपला भूतकाळ घेऊन आज जगणारी बाई आहे ती. तर असं खूप वेगळं जरासं करायला मिळालं आहे. खूप अभ्यास तर आपला एक भूमिका आली की त्याचा आपला अभ्यास सुरूच होतो, तर पण सोयरीचा चित्रपट नक्की काय आहे, म्हणजे थीम काय आहे? सोयरी सिनेमाबद्दल ना तर काय सांगायचं, आम्हालाच ना डिरेक्टरने सांगितलं नाही आहे की नक्की सिनेमात पुढे 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 काय घडत जात आहे. आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहे की सिनेमाचा शेवट नक्की काय आहे. मला वाटेल असं कसं, पण खरंच हे असंच आहे. पहिला फोन आला तेव्हाच मकरांनी सांगितलं होतं की आपल्या सिनेमाचं स्क्रिप्ट नाही आहे. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं करायचं चाललं आहे. माझाही प्रवासच चालला आहे त्या कथेमध्ये पुढे काय घडणार आहे, प्रत्येक भूमिका कशी पुढे आपला आपला प्रवास करणार आहे ना, हे सगळं त्याच्या डोक्यातही तेव्हा तो प्रवास सुरू होता. आणि त्याने सांगितलं की मला जसं सुचत आहे तसं करूया, मीही काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग बघूया आपल्या सगळ्यांना मिळून काय सापडतंय. तर असा हा सिनेमा आहे. सोयरी या चित्रपटातून तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत, म्हणजे म्हटलं तर पहिल्यांदाच खाकी वर्दी दिसणार आहे, त्याबद्दल काय सांगताय? खरं तर बरं वाटतंय, बऱ्याच दिवसानंतर चित्रपटामध्ये नवीन कपडे, इस्त्री गेलेले, दाढी छानपैकी गेलेली आहे, केस कमी आहे आणि बरं वाटतं आहे. बूट वगैरे पायामध्ये नाही, ते इतकी वर्ष फाटलेला पायजमा, कळकळ धोतर, त्याच्यानंतर बंडी, याच वेशामध्ये होतो, पण ह्याच्यामध्ये त्यामुळे बरं वाटतं, छान वाटतं आहे. पण खाकी अंगावर सोडल्यानंतर का स्फुरण सोडतं का एकदम? स्फुरण मला माहीत नाही आहे, पण ते ना काहीतरी बदलतं तुमच्या आतमध्ये. काय स्फुरण चढतं काय माहीत नाही मला, पण ते कपडा अंगात आल्यानंतर ना सगळंच बदलतं. म्हणजे तुमचं चालणं बोलण्यापासून गोष्टी बदलतात, पण त्यांना फार काही एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागत नाही. त्याला अंगात आले, बूट आले पायामध्ये, ती गन आली कमरेला, बेल्ट आला ना की ऑटोमॅटिक फिजिक बदलतं, तुमचं चालणं बदलतं, बोलणं बदलतं, फोकस बदलतो, सगळ्या गोष्टी बदलतात. आणि सोयरी चित्रपटाबद्दल काय सांगाल? सोयरी चित्रपट रामयान मकरंद मी आणि विजय शिंदेनी आम्ही निर्मिती केलेली पण आहे या चित्रपटाची. पहिली ह्याच्या अगोदर आम्ही पोरग मजत आहे नावाचा एक चित्रपटाची निर्मिती केली होती, तो आता ह्याच्यानंतर येईल. पोरग म्हणजे त्याला आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पण अवॉर्ड मिळाला होता. सोयरीच्या गंमत अशी झाली होती की एक्सपेरिमेंट केलेलं आहे, म्हणजे सब्जेक्ट वाईज नाही, ॲक्टर्स वाईज एक्सपेरिमेंट केलेलं आहे. सब्जेक्ट वाईज लोकांना आवडणारीच कथा आहे 100%. म्हणजे आमच्यापैकी कोणालाच गोष्ट माहिती नव्हती, ॲक्टर्सपैकी कोणालाही स्क्रिप्ट दिलेलं नव्हतं, संवाद दिलेले नव्हते, प्रोसेसचा भाग होता. ॲक्टरला सगळ्यात पहिली अट ही होती की सलग 15 दिवस पाहिजेत, आणि या 15 दिवसात तुमचं काम किती होणार आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. असा जर विश्वास असेल तुम्हाला तर या काम करायला, आणि अशा याच्यावरती लोकं आलेली होती. साधारणतः 55 ॲक्टर्स आहेत या फिल्ममध्ये, आणि सिंगल लोकेशन फिल्म आहे. आणि मग ती सिच्युएशन्स आहे समग्र, की ही सिच्युएशन आहे ती इम्प्रोवाइज करता येते का बघा. मग ती इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न करायचो, मग त्याच्यामध्ये त्याचे इनपुट्स यायचे की असा संवाद असा करून बघा, हा संवाद असा करून बघा, या गोष्टी अशा अशा करून बघा.
मग काय होतं आहे बघा याच्यामध्ये. आणि इमेज जर समजा आता इथे काहीतरी सिक्वेन्स चालू आहे, त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला पण सिक्वेन्स चालू असायचा, ह्या कॅमेऱ्यामध्ये पलीकडचा पण तोच दिसायचा कारण ती बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी होती. त्यामुळं हा सीन म्हणजे आत्ता मी जर हा सीन करत असेल त्या अँगलला गेल्यानंतर तो सीन फोरग्राऊंडला घेऊन हा सीन आम्हाला परत करावा लागायचा, किंवा ह्या बाजूला गेला तर त्याच पद्धतीने होतं. त्यामुळे ती प्रोसेस म्हणून फार इंटरेस्टिंग होती सगळ्यांसाठी. धन्यवाद शशांकजी, तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.